देशात रब्बी ज्वारीची पेरणी आता सुरू झाली आहे मात्र बाजारात ज्वारीचे दर मागील महिनाभरात चांगलेच वाढले आहेत दर वाढूनही ज्वारीची बाजारातील आवक घटली आहे त्यामुळे दरातील ही वाढ दर कायम राहण्याचा अंदाजही व्यक्त केला जातोय पण ज्वारीचे दर एवढ्या प्रमाणात का वाढले सध्या ज्वारीला काय दर मिळतोय भविष्यात ज्वारीचे दर काय राहू शकतात याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतनं मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी ला ला तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला मिळतील नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर पौष्टिक अन्न म्हणून जगात ज्वारीला मागणी वाढते मागील हंगामात ज्वारीचं जागतिक उत्पादन सहाशे तेवीस लाख टन झालं होतं ते यंदा सहाशे तीन लाख टनांपर्यंत कमी होणार आहे मात्र यंदा अमेरिकेचं ज्वारी उत्पादन मागील हंगामातील एकशे तेरा लाख टनांवरून जवळपास निम्म्यानं कमी होऊन बासष्ट लाख टनांवर स्थिरवण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीए ने व्यक्त केला आहे त्यामुळे यंदा नायजेरिया जगातील सर्वात मोठा ज्वारी उत्पादक ठरणार आहे नायजेरियात यंदा सत्तर लाख टन ज्वारी उत्पादन होऊ शकतं तर भारत ज्वारी उत्पादनात जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर राहणार आहे भारतापेक्षा यंदा नायजेरिया अमेरिका सुदान मेक्सिको इथोपिया या देशांमध्ये जास्त ज्वारी उत्पादन होणार आहे देशाचा विचार करता खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामात ज्वारी उत्पादन घेतलं जातं मागील हंगामात देशात बेचाळीस लाख टन ज्वारी उत्पादन झालं होतं तर यंदा उत्पादन चौवेचाळीस लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे केंद्र सरकारने खरीपात तीस लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं गेल्या खरीपातील ज्वारी उत्पादन सोळा लाख टन इतकं होतं सरकारने पहिल्या अंदाजात जवळपास सतरा लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल असं म्हटलंय पण यंदा उत्तर भारतातील महत्वाच्या खरीप ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा ज्वारीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे खरीपातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे देशात ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून जवळपास तीस ते पस्तीस टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असतो मात्र यंदा रब्बी हंगामातील ज्वारी पेरणी अडचणीत आली आहे देशात रब्बीचा पेरा साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो मात्र ऑक्टोबर महिन्यात सलग पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला त्यामुळे खरीपातील पिकांच्या काढणीला उशीर झाला त्यामुळे ज्वारीच्या पेरण्या एक महिना उशिरा सुरू कराव्या लागल्या त्यामुळे आतापर्यंत ज्वारीचा पेरा जवळपास पंचवीस टक्क्यांनी कमी झाला आहे राज्यात रब्बी ज्वारी पेरणीत सोलापूर नगर सांगली कोल्हापूर जळगाव नाशिक ही महत्वाची जिल्हे मानले जातात मात्र या जिल्ह्यांमध्येही रब्बी पेरणीला उशीर झालाय त्यामुळे ज्वारीचा पेरा घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते पेरणीला होणारा उशीर आणि घटना क्षेत्र यामुळे सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत राज्यात ज्वारीला प्रतिनुसार तीन हजार ते पाच हजार सहाशे रुपयांचा दर मिळतोय बाजारात ज्वारीची आवकही सध्या घटल्याचं नगर येथील ज्वारीचे व्यापारी शांतीलाल गांधी यांनी सांगितलंय ते नेमकं काय सांगतायत तेच पाहूया राज्यात यंदा पाऊस उशिरापर्यंत चालला त्यामुळे ज्वारीची पेरणी कमी झाली परिणामी उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे त्यातच सध्या ज्वारीची आवक सरासरीच्या तुलनेत घटलेली आहे त्यामुळे ज्वारीचे दर वाढले आहेत ज्वारीच्या दरात मागील महिन्याभरात क्विंटल मागे पाचशे ते एक हजार रुपयांची वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये आजही ज्वारीच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाहीये पेरणीला उशीर होत असल्यानं शेतकरी हरभरा आणि गहू पेरणीला पसंती देत आहेत त्यामुळे यंदा राज्यातील रब्बी ज्वारीचा पेरा घटण्याचा अंदाज आहे असं झाल्यास उत्पादनही कमी राहील उत्पादन घटलं तर ज्वारीच्या दरातील वाढ कायम राहील असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोहनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा